नमस्कार मित्रांनो, मी राजू कांबळे तुमचं स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल फटाफट प्रेडिक्शनमध्ये। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक खास असा इंडिकेटर मी आणलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही निफ्टी, बँक निफ्टीमध्ये आणि खास करून इंट्राडे ट्रेडिंग जे करतात ट्रेडर्स, तर त्यांच्यासाठी हा मी एक इंडिकेटर आणलेला आहे। आणि इंडिकेटर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कसा यूज करायचं पूर्ण डिटेल सांगणार आहे। एवढंच की लोकं इतकं एवढं चूक करतात की व्हिडिओ पूर्ण बघत नाही, स्किप करून जातात, मग त्यामुळं कळत नाही की एंट्री घेतल्या ठिकाणी एक्झिट कुठं करायचं नेमकं तेच कळत नाही आहे। एंट्री बघतात आणि एक्झिटचं बघायचंच राहून जातं शेवटला, म्हणून त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप मदत तुम्हाला होईल या इंडिकेटरमुळे ट्रेडिंग करताना। ओके, तर चला मग आता सुरुवात करूया आपण। अगोदर आता जर बँक निफ्टीचं मी इथं चार्ट घेतलेलं आहे, ओके, बँक निफ्टीचं चार्ट आणि 5 मिनिटाचं एक टाईम फ्रेम ठेवणार आहे याला मी, आणि 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण चेक करणार आहे की काय करायचं काय नाही। सर्वात आधी तुम्हाला इथे इंडिकेटर्समध्ये जायचं आहे, ओके, आणि इंडिकेटरमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे MACD म्हटलं तर सर्वांचं एक म्हणजे लक्ष जातं ते म्हणजे मूविंग ॲव्हरेज कन्वर्जन अँड डायव्हर्जन। ओके, तर याला आपल्याला घ्यायचं नाही आहे, ओके, तर याला आपल्याला घ्यायचं नाही, आपल्याला घ्यायचं आहे MACD म्हणजे कस्टम इंडिकेटर मल्टिपल टाईम फ्रेम प्लस ऑल, आणि हे क्रिस्मोडी। ओके, तर ह्या टाईपचं तुम्हाला इंडिकेटर यूज करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही स्टार केलं तर तुमचं फेवरेटमध्ये पण ॲड होईल। ओके, तर चला मग आता मी दाखवतो या इंडिकेटरला मी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सेटिंग कशाप्रकारे करायचं आहे इथं मी हाईड केलेलं आहे याला। ओके, तर याच्यामध्ये ओपन करतो मी याला अगोदर आणि याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं हे इंडिकेटर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे बार्स वगैरे जे आहेत तर हे दोन लाईन असंच ठेवायचं आणि हे बार वगैरे जे आहेत ना हे याला बंद करून टाकायचं आहे, हिस्टोग्रामला बंद करून टाकायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सेटिंगमध्ये या बघा तुम्हाला दाखवतो आता, तर या ठिकाणी इनपुटमध्ये काय चेंजेस करायचे नाहीत। ओके, तर इथं स्टाईलमध्ये यायचं आहे आणि स्टाईलमध्ये तुम्ही बघू शकता इथं MACD आणि सिग्नल लाईन हे दोन चालू ठेवायचं आणि हे हिस्टोग्राम आहे तर याला बंद करून टाकायचं आहे। ओके, आणि या वरच्या साईडमध्ये तुम्ही बघू शकता इथं, तर हे जे आहे तर ग्रीन लाईन जे आहे हे पॉझिटिव्ह म्हणजे जे बुलिश कॅन्डल असतं तर त्याचं पॉझिटिव्ह सिग्नल आहे, आणि जे रेड आहे तर ते म्हणजे आपलं बेरीज सिग्नल म्हणजे बेरीज सिग्नल, ओके, डाऊन साईडला म्हणजे पुट साईडला सेल साईडला म्हणा। ओके, तर आता याच्यात आपल्याला करायचं काय, आणि हे जे ब्लॅक लाईन आहे काळा कलरचं जे लाईन आहे ते म्हणजे हा सिग्नल लाईन। ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आता नेमकं, तर तुम्हाला आता दाखवतो मी। तर या इंडिकेटरमध्ये एवढं सेटिंग करायचं आहे आणि विजिबिलिटीमध्ये काय चेंजेस करायचे नाही, त्याला बस ओके करून टाका। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं हे इंडिकेटर दिसेल। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय नेमकं सांगतो मी आता, तुम्ही फक्त एवढंच लक्ष द्या मित्रांनो। तर या ठिकाणी हे जे तुम्हाला डॉट दिसतात, ओके, तर हिरवा किंवा लाल कलरचा जे डॉट दिसतात या ठिकाणी, तर या डॉटला तुम्हाला फोकस करायचं आहे। ओके, तर या डॉटवरच म्हणून पूर्ण सर्व गेम आहे याच्यावरतीच, तर डॉटवर तुम्ही लक्ष द्या मित्रांनो। तर डॉट कशाचे तेच तुम्हाला सांगतो आता मी, हा इथं डॉट आहे जे ग्रीन कलर आहे। ओके, ग्रीन कलर इथं आहे म्हणजे इथं जेव्हा ग्रीन कलर हे जे काळा कलरचं जे लाईन आहे, ओके, तर या काळा कलर लाईनला हा ग्रीन कलर लाईन म्हणजे हा जो बुलिश कॅन्डल आहे बुलिश सिग्नल हिरवा कलरचा, तर त्याला जेव्हा क्रॉस करेल, क्रॉस केल्यानंतर ना काळ्या लाईनला क्रॉस केल्यानंतर ना इथं या ठिकाणी बघू शकता, थोडंसं मोठं करतो मी आता याला, तर इथं तुम्ही बघू शकता इथं आता, तर आता हे बघा इथं या ठिकाणी लाल कलर आहे म्हणजे बेरीज सिग्नल आहे लाल कलरचा। हा काळा कलर मेन इम्पॉर्टंट लाईन आहे, सिग्नल लाईन आहे। ओके, तर या काळ्या कलरला आपण बघायचं आहे की हिरवा लाईन जो जेव्हा येतो इथून ह्याला क्रॉस करतो, क्रॉस करून हे झालेलं आहे लाल कलरमध्ये आणि इथे एक लाल डॉट दिसला आहे तुम्हाला। ओके, लाल डॉट दिसलं आणि लाल कलर हे काळ्या कलरच्या लाईनला हिरवा लाईन क्रॉस केलं, लाल डॉट आलं, तर समजून घ्यायचं हे बेरीज आहे म्हणजे पुट साईड म्हणजे सेल साईड। ओके, तर इथं तुम्ही बघू शकता इथं, तर याच्या वरतीच ह्या लाल सिग्नलच्या वरतीच तुम्ही बघू शकता या ठिकाणी। ओके, तर आता मला आता क्लिअरली दिसेल एकदम, तर या ठिकाणी बघा लालच्या वरतीच बरोबर या ठिकाणी तुम्हाला इथं एंट्री घ्यायचं आहे पुटमध्ये। ओके, पुटमध्ये एंट्री घ्यायचं आहे, सेल साईडला जायचं आहे तुम्हाला आणि वरती 40-50 पॉईंटचा तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा आहे। ओके, आणि निफ्टी बँक निफ्टी दोन्हीकडे तुम्हाला यूजफुल होईल हा इंडिकेटर। तर या ठिकाणी तुम्ही एंट्री मारलात आणि याचा दुसरा पॉईंट कुठं आहे, जोपर्यंत हा इंडिकेट करत नाही तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, जोपर्यंत तुम्ही बघू शकत नाही इथं पुट साईडला इथं एंट्री दिलेलं आहे, तर इथं ह्याच्यावरतीच बरोबर तुम्हाला एंट्री घ्यायचं आहे पुट साईडला। ओके, आणि त्यानंतर इथं ग्रीन झालेलं आहे म्हणजे एक पॉझिटिव्ह सिग्नल म्हणजे या ठिकाणी क्रॉस झाला जो ब्लॅक कलरचा लाईन आहे काळा कलरचा, त्याला क्रॉस करून जेव्हा हिरवा झाला, हिरवा झाल्यावर म्हणजे याच्यावरतीच तुम्हाला इथं कॉल साईडला जायचं आहे। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो आता इथं पॉईंट किती येऊ शकतं तुम्हाला आता, तर प्राईस रेंजमध्ये जातो मी आता, तर प्राईस रेंजमध्ये तुम्हाला बघतो आता हे लालपासनं, ओके, लाल इथं एंट्री आहे, तर याच्यामध्ये बघू शकता इथून मी लावलं एंट्री मारलं। ओके, तर एंट्री मारल्यापासून इथपर्यंत जो हिरवा आहे तिथपर्यंत, जिथपर्यंत सिग्नल आहे तिथपर्यंत,
तर तुम्ही बघू शकताय 67 पॉईंट. तर आता मी फक्त छोटं दाखवतोय, आता पूर्ण मोठं मोठं पण दाखवतोय तुम्हाला पुढच्या साईडला. ओके, तर हे 72 पॉईंटचं आहे तुम्हाला, म्हणजे जवळपास याचे जर अर्धे जर केलं तर याचे जवळपास तुम्हाला 30 पॉईंट तरी. तुम्ही आता कुठला कॉल घेताय मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही, तुम्ही ॲट द मनी घेताय, इन द मनी घेताय किंवा आउट ऑफ द मनी घेताय, त्यावर डिपेंड आहे. कारण ॲट द मनीला जास्तीत जास्त तुमचं पॉईंट्स तुम्हाला, म्हणजे जास्तीत जास्त प्रीमियम तुमचा वाढू शकतो फास्ट एकदम. ओके, आणि इन द मनी घेतलं तर थोडं वाढतं आणि आउट ऑफ द मनी घेतलं तर एकदमच भरपूर स्लो वाढतंय. त्यामुळं ॲट द मनी हे तुम्हाला एक मी म्हणजे सजेस्ट करतो की घेतलं तरी ॲट द मनीचंच घ्या. आणि त्यामध्ये तुम्हाला जे 30 पॉईंट म्हणजे आरामात तुम्हाला 30-35 पॉईंटचा प्रीमियम तुमचा हायलो होईल. हे तर एक बघितलं आहे तुम्ही आता. आणि जेव्हा रेडमध्ये दाखवत आहे त्यावेळेस तुम्हाला पोटमध्ये एंटर करायचं आहे, आणि जेव्हा ग्रीन होईल त्याच्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, एक्झिट करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं कन्फर्म, तुम्हाला जर 1:2 घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही जर कन्फर्म झाला, कसं आहे आता प्रत्येकाचं एक एक म्हणजे टार्गेट असतं आहे. कुणाला कसं 30 पॉईंटमध्येच एक्झिट मारायचं असतं आहे, कुणाला कसं 50 पॉईंटमध्येच एक्झिट मारायचं असतं आहे, काही जणांचं 70 पॉईंटचं असतं आहे टार्गेट. ओके, तर काही जणांचं एकदम पेशन्स ठेवतात मोठं, तर ते 100 पॉईंटपर्यंत होल्ड करू शकतात, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी जेवढा आहे तेवढं. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करू शकत नाही, तुमच्या मर्जीवर डिपेंड आहे. पण इथं तर एक एकदम म्हणजे क्लिअरली कळतं की इथं पुटमध्ये एंट्री आहे आणि इथं कॉलमध्ये इथं एंट्री, म्हणजे रेड लाईन लाईक ब्लॅक लाईनला जेव्हा क्रॉस करतो तेव्हा इथं लाल किंवा हिरवा आलं, लाल आलं पुट साईडला एंट्री आणि हिरवा आला तर कॉल साईडला एंट्री. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघितलं आता, आता चार्टला थोडं वर घेतो आणि जास्त मागं गेलेलं नाही मी. सर्वात आधी तुम्ही बघा खाली तारीख दाखवतो, हे जे आता इथं मी पॉईंट दाखवलं ह्याचं खालचं तारीख बघा, 1 डिसेंबर, गुरुवार 1 डिसेंबर 2022 सकाळी 11:30 आहे. ओके, तर याच्यामध्ये काय करायचं आता इथं बघा, इथं तुम्हाला एक सिग्नल मिळाला, तर या ठिकाणी इथं कुठं रेड इथे एक मिळालं, तर याच्यावरती इथं बघू शकता तुम्ही पॉईंट. तर आता ह्याचं पण प्राईस तुम्हाला दाखवतो, आता प्राईस रेंजमध्ये हे लाल कलरचे इथं वरतीच बरोबर एंट्री मारलं समजा पुटला, तर या ठिकाणी एंट्री मारलं, तर एंट्री मारल्यावर तिथून हिरवा कुठपर्यंत आहे, हितपर्यंत आहे, हितपर्यंत हे बघा. तर यापर्यंत बघू शकता आपण, हे बघा इथपर्यंत याचे पॉईंट बघू शकता तुम्ही. तर पॉईंट बघा 265, ह्याचं जरी अर्धा जरी पॉईंट धरलं जवळपास तुमच्या आहे ना 1,625 पॉईंट. ओके, 1,625 पॉईंट म्हणजे प्रीमियम तुमचा हाय लो होईल, म्हणजे वाढेल कम जास्त होईल. ओके, 1,625 पॉईंटचं तुम्हाला प्रॉफिट इथं दिसू शकतं तुम्हाला जर ॲट द मनीचं घेतलात तर. ओके, त्या ठिकाणी बघू शकता. आणि टायमिंग काय, एंट्रीचं टायमिंग आहे 13:15 जवळपास, किती म्हणजे 1:15 ते कुठपर्यंत गेलेलं लास्ट हिरवा, तर 14:10 म्हणजे जवळपास 1:15 ते 13:15 आणि 1:15 14:15. ओके, म्हणजे जवळपास 1:15 ते 2:15 तर एका तासात तुम्हाला 265 पॉईंट, म्हणजे याचं अर्धं जर झालं 1,625 पॉईंट धरून चालूया आपण. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला इथं काय झालं, खाली इथं तुम्ही पुटमध्ये लालमध्ये एंट्री मारला आणि खाली इथं परत हिरवा झाला, मग तुम्ही ह्याच्यातनं एक्झिट मारला आहे पुटमधनं, तर इथं लगेच हिरवा दाखवतो आहे तर हिरवामध्ये एंट्री मारायचं, हिरवामध्ये इथं एंट्री मारलेत तर हिरवामध्ये इथं एंट्री झाला ह्या ठिकाणी, तर इथं वरच्या साईडला एंट्री घेतलात, वरच्या साईडला एंट्री घेतल्यानंतर ना तर या साईडला तुम्ही एंट्री घेतलात इथं, आणि इथून इथपर्यंत बघू शकता तुम्ही. तर हे पण आता लाल कलर कुठपर्यंत आहे, इथपर्यंत आहे. ओके, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, इथं सिग्नल मिळाला लालचं, तर इथं तुम्ही जर एक्झिट केलात ह्या कॉल इथनं जर घेतलात, ओके, तर इथनं कॉलमध्ये एंट्री मारलात ह्या ठिकाणी, तर या ठिकाणी एक्झिट मारायचं आहे. आणि त्याचेच वरचे पॉईंट तुम्हाला दाखवतो इथं 56 पॉईंट, म्हणजे जे अर्धे जर केले तर तुम्हाला मिनिमम 25-30 पॉईंट ह्याला इथं पण भेटू शकता ॲट द मनीला. ओके, तर आता हे झालं, आता अजून तुम्हाला एक दोन उदाहरण दाखवतो आहे. आणि याच्यात जर तुम्हाला सांगतो आता हे एक मेन आहे खास, इथं तुम्ही बघू शकता इथं आता या ठिकाणी बघा, इथं तुम्ही असं पण म्हणाल इथं ग्रीन आहे, मग तुम्ही लगेच एंट्री मारणार कुठल्या साईडला, कॉल साईडला. ओके, कॉल साईडला. आणि हे जर पॉईंट इथपर्यंत आले असते तर तुम्हाला काय वाटणार, तर एवढं प्रॉफिट तर मिळालं असतं. पण हे काय झालं, याच्या बाजूलाच येऊन लगेच सेलचं सिग्नल दिलं, म्हणजे खालच्या साईडचं सिग्नल दिलं इथं. पण तुम्हाला सांगू का, इथून इथपर्यंत त्याच्या बाजूलाच इथं कॉलचं इंडिकेट केलेलं आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉलचं इंडिकेट केलेलं आहे आणि इथं पुढचं इंडिकेट केलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, वरती गेल्यावर तुम्हाला प्रॉफिट झालं असतं, इथं जर क्लोजिंग दिलं तुमचं लॉस होण्यापासून तर वाचू शकतं. असं नाही की तुमचं स्टॉप लॉस होऊन मागं हिट केलेलं आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला इंडिकेट केलं आहे की कॉल साईड घेतलेलं आहे, या ठिकाणी आता रेड कलर आलेला आहे म्हणजे आपल्याला पुढ साईडला जायचं आहे. म्हणजे तुमचं जर समजा तुम्ही एक कुठलं तरी एक कॉल घेतलेलं आहे तुम्ही, त्याचा प्रीमियम आहे 100 रुपयाचा. ओके, आणि इथपर्यंत येऊन झाला तो पण 100 रुपयालाच तुम्हाला एक्झिट मारता येतं. ओके, 100 रुपयाला म्हणजे तुमचं प्रॉफिट तर काय झालेलं नाही आहे, पण तुम्ही प्रॉफिटच्या अगोदर हे विचार करा की तुमचं लॉस बी झालेलं नाही आहे, ते लई महत्त्वाचं आहे. ओके, तर सगळेजण समजताल की इथंच घेतला आणि याच्या बाजूलाच सेल केलं, 100 लागून 100लाच सेल केलं, पण तुमचं प्रॉफिट झालं नाही पण लॉसही झाला नाही, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, तर हे अशा प्रकारे असं पण आहे इथं या ठिकाणी.
तर अजून तुम्हाला पुढे एक दोन तीन उदाहरण दाखवतो आता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता इथं, आता इथं बघा, इथं पण ग्रीन आहे ओके, आणि इथं रेड आहे. म्हणजे तुम्ही इथं काय करणार, इथं कॉलमध्ये एंट्री करणार, मागं स्टॉप लॉस लावणार 40-50 पॉईंटचा, आणि या ठिकाणी तुम्ही एक्झिट करणार ओके. तर या ठिकाणी तुम्ही एक्झिट करणार आणि इथून इथपर्यंत, आता वरच्या याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो आता, वर पण सेम तसंच झालेलं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही याचं प्राईस दाखवतो, हे ग्रीन कलर, वरती ग्रीन कलर, म्हणजे तुम्हाला ते इंडिकेट मिळाला. या ठिकाणी तुम्ही जर एंट्री मारलात तर इथून हे रेड कलरपर्यंत, हे रेड कलरपर्यंत इथं वरच्या लेवलला तुम्ही बघू शकताय. ते हे दुसऱ्या दिवसाचं आहे, त्याला सोडा, इथपर्यंत बघा तुम्ही. शेवटी हा आजच्या दिवसाचा मार्केट आहे, म्हणजे 30 नोव्हेंबरचा मार्केट आहे. याच्या दुसऱ्या दिवसानंतर 1 डिसेंबर आहे. तर आपल्याला 30 तारखेपर्यंत जरी बघितलं मार्केट संपायच्या लास्ट कॅन्डलपर्यंत, तरी पण तुम्ही इथपर्यंत जर मारलं ओके, तर इथपर्यंत जर एंट्री केलं तुम्ही, जवळपास तुमचे 357 पॉईंट, म्हणजे जे अर्धे जरी केलं 125 पॉईंटचा तुमचा प्रॉफिट होईल ओके. आणि टायमिंग काय बघू शकता, एंट्रीचं टायमिंग काय आहे, 13:50 ओके. 13 म्हणजे 1:50 म्हणजे जवळपास 2 वाजता टायमिंग ओके. 2 वाजता टायमिंग आणि 2 ते कितीपर्यंत, 13:50 ते 15:30, म्हणजे 2 ते 3:30, 1.5 तासामध्ये तुम्हाला 350 पॉईंट जवळपास. त्याचं अर्ध प्रीमियम केलं तर तुम्हाला 125 रुपयाचं, म्हणजे तिथं प्रीमियम वाढू शकतं किती, फक्त 1.5 तासामध्ये ओके. तर चला अजून तुम्हाला दाखवतो आहे पुढं. तर या ठिकाणी पुटमध्ये इंडिकेट केलं आहे ओके. तर या ठिकाणी पण असंच आहे, तुम्ही लाल आला म्हणून काय केलं, लगेच एक मिनिट याला काढूया. तर इथं काय झालं, लाल आलं म्हणून तुम्ही काय केलं, पुटमध्ये एंट्री मारला. हे जे लाल कॅन्डल आहे, लाल सिग्नल आहे ओके, पुटमध्ये एंट्री केलं, मागं स्टॉप लॉस लावलं खरं आहे, पण स्टॉप लॉस हिट व्हायच्या अगोदर तुम्हाला काय केलं माहीत आहे, तर या ठिकाणी इथं ग्रीन म्हणून दाखवलं आहे लगेच कॉलमधून. मग तुम्ही जर 100 रुपयाला कुठलं जर हे घेतलं असेल, कुठला कॉल वगैरे घेतला असेल, म्हणजे ते स्ट्राईक प्राईजला घेतला असेल 100 रुपयाच्या स्ट्राईक प्राईजवरती, तर लगेच हिरवा झाला म्हणून तुम्हाला काय इथं इंडिकेट केलं की हिरवामध्ये एक्झिट मारा, म्हणजे या पुटमधनं एक्झिट मारा, आता इथून कॉल साईड जाणार आहे. 100 रुपयाला घेऊन तुम्हाला 100 रुपयालाच गेलं, काय फरक पडणार आहे, काहीच नाही आहे. तुमचं प्रॉफिट झालेलं नाही आहे, पण तुमचं लॉस होण्यापासून तर वाचलं ना, की तुम्हाला लगेच इंडिकेट केलं, पुट घेतलेलं लगेच याच्यातनं एक्झिट मारा म्हणले, मग इथून काय करायचं, कॉलमध्ये एंट्री मारा म्हणले, आणि कॉल गेलं वरतीपर्यंत. हे जे तुम्हाला दाखवलं आता हे रेंज आहे, ते ह्याचं कॉलचं गेलं की नाही वरती, तर अशा प्रकारचं. तर आता इथं बघा, अजून पण पुढं दाखवतो तुम्हाला, असे बरेच पॉईंट आहेत, म्हणजे याच्यात एकदम इझिली तुम्ही विना टेन्शननं तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. या ठिकाणी आहे पुटमध्ये एंट्री, या ठिकाणी कॉलमध्ये ओके. तर या ठिकाणी पण आहे, इथं पण आहे. तर प्राईज रेंज बघा या ठिकाणी. तर हे मार्केट आता हे बघा, हे मार्केट आहे, खाली बघू शकता डेट तुम्ही 29 नोव्हेंबर 2022. तर दुसऱ्या दिवशी आपण बघायचं आहे 30 नोव्हेंबर 2022 9:15. तर आपल्याला इंडिकेट कुठनं मिळालेलं आहे, तर थोडा वेळ पुढे गेल्यानंतर ना, तर इथं रेड एक कॅन्डल मिळालेलं आहे लाल कलरचं 9:55 ओके. तर या ठिकाणी आपल्याला एक सिग्नल मिळाला आहे, पुढ साईडचं सिग्नल. तर या ठिकाणी आपण 9:55 समजा पुढ घेतलं आहे, आणि तिथून ह्या ग्रीन कॅन्डलपर्यंत खालची खाली ग्रीन कॅन्डल आहे, त्या ठिकाणी आणून आपण सोडलं, या ठिकाणी एक्झिट मारलं, मग तुम्हाला इथं काय मिळालं, हिरव्यामध्ये एंट्री मिळाली ओके, म्हणजे कॉल साईडला एंट्री मिळाली. आता तुम्हाला दाखवतो आता, इथं तुम्ही पुट बाय केला, या ठिकाणी पुट बाय केलं, त्याचं खाली इथपर्यंत टार्गेट गेलं, आणि इथं हिरवं इंडिकेट केलं, त्यामुळे तुम्ही कॉल बाय केलं. आणि इथं पॉईंट किती आहे, 167 पॉईंट, म्हणजे जवळपास तुमचे अर्धे जरी धरले आता इथं, तर 80 पॉईंट तुम्हाला कुठेच जाणार नाही आहे प्रीमियममध्ये ओके. तर इथून असं, आणि ह्याच्यातनं एक्झिट मारला, इथून परत कॉल साईड, अजून इथून इथपर्यंत तुम्हाला टार्गेट ओके. आणि इथं पण बघा, हिरवं कॅन्डल लाल कॅन्डल परत हिरवं लाल, शेवटी काय, तुमचं लॉस तर मोठा होणार नाही आहे, तुम्ही वाचू शकता. हे बघा मोठे मोठे टार्गेट, हे म्हणा मोठे टार्गेट, हे मोठे टार्गेट, म्हणजे तुम्हाला असं बरेचसे टार्गेट असं भेटू शकतं याच्यामध्ये ओके. तर कसं आहे, हे तुम्ही खास एंट्राडेसाठी तुम्ही यूज करू शकताय. हे बघा मोठे मोठे टार्गेट तुम्हाला इथं बघता येईल. तर या ठिकाणी पण बघा, तुम्हाला दाखवतो आता, इथं बघू शकता तुम्ही इथं, या ठिकाणी टायमिंग काय आहे 9:55, तारीख काय आहे 25 नोव्हेंबर 2022. मी जास्त लांब गेलेलं नाही आहे, चालू चार्ट असत एकदम ओके. तर या ठिकाणी तुम्हाला पुटमध्ये एंट्री घ्यायला सांगितलं आहे, पुटमध्ये इथं एंट्री घेतलं आहे ओके. तर या ठिकाणी तुम्हाला आता दाखवतो, पुटमध्ये या ठिकाणी एंट्री घेतलं आहे 9:55 ओके. तर या ठिकाणी आता बघा, तर इथं 9:55 इथं तुम्ही पुटमध्ये एंट्री घेतलंय. तर या ठिकाणी तुम्ही मागं जर इथं 40-50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावलाय, तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला दाखवतो आता तिथं पण काय होऊ शकतं. जर इथून रेंज केलं तर आता बघा, इथून जर 40-50 पॉईंट जर मागं लावला, एक स्टॉप लॉस समजून चाला की तुम्ही जवळपास, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही.
तर 30-40 पॉईंट लावला, तिथून थोडं मार्केट पुढं गेलं, कधी कधी या ठिकाणी समजून घ्यायचं स्टॉप लॉस हिट झाला आणि त्यावेळेस विचार करायचा नाही जास्त. आणि आपल्याला काय तुम्हाला हे एक सांगतो आता स्टॉप लॉस कसं लावायचं. तर स्टॉप लॉस बघा, या ठिकाणी तुम्ही जर पुटमध्ये एंट्री घेतलात तर हे जे पहिलं स्विंग आहे इथून हे दुसरं स्विंग बनलं आहे, इथून हे तिसरं स्विंग बनलं आहे, इथून हे चौथं स्विंग, त्यानंतर पाचवं स्विंग, म्हणजे हे मार्केट कसं डाऊन ट्रेंडला चाललेलं आहे ह्याच्यावरून ओळखायचं की तुम्ही आहे ना या ठिकाणी इथं जर पुट बाय केलात तर त्याच्या मागं हे मागच्या स्विंगला तुम्हाला स्टॉप लॉस लावायचं आहे. जर डाऊन ट्रेंड असेल तर मार्केट ह्याच्या खालीच तुम्हाला एक नवीन स्विंग बनेल, म्हणजे ह्याच्याखाली एवढं गॅप ठेवेल, नाहीतर तुम्ही इथंच कुठंतरी जवळ लावला आणि तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर तेवढं तुमचं लॉस होईल. त्यामुळे तुम्ही काय करा, मागं जर स्विंग असेल या ठिकाणी तर तिथपर्यंत मार्केट जाऊ शकत नाही. जर डाऊन ट्रेंड असेल तर ओके, जर अप ट्रेंडला असेल तर जाऊ शकतं मार्केट. ट्रेंड पण चेक करणं तितकंच गरजेचं आहे आणि तिथून मार्केट कुठं खाली इथपर्यंत पडलेलं आहे जे की इथून इथपर्यंत. ओके, तर आता सगळं काढतो, हे तुम्हाला आता प्राईस दाखवतो, याचं कुठपर्यंत जाऊ शकतं प्राईस इथं पण बघू शकता तुम्ही. आता तर या ठिकाणी तुम्ही जर एंट्री मारलात ओके, तर या ठिकाणी इथून इथपर्यंत हिरवा, हे बघा हिरवा, तर या ठिकाणी पण बघा 285 पॉईंट. ओके, तर एंट्री कुठं झालेली आहे आपली, एक्झॅक्ट या कॅन्डलवरती इथं मिळालं आपल्याला सिग्नल, हे रेड आणि याच्यावरचं रेड कॅन्डल. तर या ठिकाणी आपल्याला एंट्री झालेली आहे आणि इथून मार्केट वर गेलेलं नाही आहे, आपलं स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे. ओके, तर तिथून मार्केट खाली 285 पॉईंट, जवळपास तुमचे 125 ते 150 पॉईंट तुमचं प्रीमियमनं वाढलेलं आहे. ओके, तर नीट लक्ष देऊन मित्रांनो सेटिंग वगैरे सगळं बघा आणि व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट बघा मित्रांनो. कधी पण अर्धवट माहिती हा धोकादायक ठरू शकतो. ओके, आणि हा आम्ही हे सांगितलो म्हणून तुम्ही डायरेक्टली ट्रेड करायला जाऊ नका, अवॉइड करा त्याला. पहिला काय करा, आमचा पूर्ण व्हिडिओ बघा कम्प्लीट, माझं किंवा दुसऱ्याचं कुणाचंही बघा, व्हिडिओ कम्प्लीट बघा, पूर्ण नॉलेज व्यवस्थित घ्या, जे पाहिजे त्या गोष्टीचं नॉलेज घ्या, त्यानंतरच तुम्ही काय करा एंट्री मारा. आणि ते पण त्याच्या एंट्री मारण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी पेपर ट्रेड करायचं आहे. ओके, तर पेपर ट्रेड तुम्हाला अगोदर करायचं आहे, त्यानंतर ना तुम्हाला थोडा दिवस पेपर ट्रेड केल्यानंतर ना त्यामध्ये जेव्हा कॉन्फिडन्स वाढेल ओके, तर कॉन्फिडन्स वाढल्यानंतर ना त्यानंतर ना तुम्ही एक महिनाभर प्रॅक्टिस केला, हा तुम्हाला कन्फर्म वाटू लागलं की याच्यामध्ये ह्या इंडिकेटरमध्ये तुम्हाला चांगला सक्सेस रेशो दिसू लागलं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एंट्री मारायचं आहे. आणि याच्यामध्ये अजून काय करायचं आहे, ह्यामध्ये जर मी जे जर सांगितलो तेवढं पॉईंट तुम्हाला जरा या ठिकाणी तो बघू शकता 350 पॉईंट, या ठिकाणी तर किती 72 पॉईंट, हे 265 पॉईंट चालू चार्टच. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर 50 पॉईंट कम्प्लीट झाला ओके, 50 पॉईंट झाला त्यानंतर ना मार्केट जर पुट साईड घेतला तुम्ही, 50 पॉईंट झाला आणि मार्केट खाली जाऊ लागलं तर 50 पॉईंटला स्टॉप लॉस ट्रेल करत नक्की जावा. त्यानंतर मार्केट कुठं का जाणार का, त्याचा स्टॉप लॉस ट्रेल करत करत खालचं पूर्ण टार्गेट ओके पूर्ण घ्या, किंवा वरच्या साईडला चाललं तर वरती स्टॉप लॉस लावत लावत वरचे टार्गेट पूर्ण अचीव करू शकताय. ओके, तर लक्ष द्या, पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि सेटिंग व्यवस्थित करून घ्या आणि शक्यतो अगोदर पेपर ट्रेड करा, कन्फर्मेशन मिळू द्या तुम्हाला पण की हो येस या सक्सेस होऊ शकतं या इंडिकेटरमध्ये, तर त्याच्यानंतरच तुम्ही विचार करा. आमचं हे काम आहे फक्त एक एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबानं तुम्हाला सांगायचं आणि आम्ही जे शिकतोय ते तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने सांगायचं, जेवढं होईल तेवढं चांगल्या पद्धतीनं सांगायचं प्रयत्न करतोय. बाकी तुमच्यावर डिपेंड आहे की तुमचं डोक्यालिटी कितपर्यंत चालू शकताय आणि तुम्ही कुठल्या गोष्टी कुठपर्यंत समजून घेऊ शकताय. ओके, तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल हा व्हिडिओ तुम्हाला. आणि त्यासाठी तुम्ही काय करा, या व्हिडिओला लाईक करा, ज्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायला. ओके, आणि सर्वात आधी तुम्हाला या व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि जर नवीन पुढचे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेली 5 प्रेडिक्शन आठवड्याचे आणि आठवड्यातून 1 ते 2 स्ट्रॅटेजी किंवा ट्रिक्स वगैरे जे काही मार्केटचे असतात ते. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका असेच स्ट्रॅटेजीसोबत. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.